पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आज सकाळी पंढरपूर शहरातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे API केंद्रे व त्यांचे पथक यांना गोपनीय माहिती प्राप्त झालेली होती की मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक केली जात आहे. त्या माहितीच्या अनुषंगाने पंढरपूर शहराचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी त्यांना कारवाईबाबतचे आदेश दिलेले होते. सदर माहितीच्या अनुषंगाने त्यांनी एक गुटखा वाहतूक करणारी गाडी या ठिकाणी पकडलेली आहे. सदर गाडीमध्ये विमल पानमसाला, RMD व सुगंधित तंबाखू असे जवळपास 11,90,000 मुद्देमाल त्या ठिकाणी गाडीमध्ये आढळून आलेला आहे. त्याचप्रकारे गाडी किमती 5 लाख अशा प्रकारे 16,90,000 मुद्देमाल आपण या कारवाईमध्ये जप्त केलेला आहे. यामध्ये पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी IPC कलम 34, 188, 272, 273, 328 त्याचप्रकारे अन्न सुरक्षा अधिनियम कलम 59 अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये आपण एक आरोपी सध्या अटक केलेला आहे व सदर गुन्ह्याचा तपास API केंद्रे करत आहेत. लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सलाम करत आहे या विश्वातील प्रत्येक स्त्रीला जी आपल्या संवेदनशील हृदयासह करते आहे प्रचंड संघर्ष आपल्या कुटुंबासाठी, आपल्या करिअरसाठी, आपल्या स्वप्नांसाठी, जी धैर्यानं सामोरी जात आहे प्रत्येक संकटाला. मग घरातील कोणाचे आजारपण असो की लॉकडाऊन नंतरच्या आर्थिक समस्या असो, जी मात करत आहे सर्वांवर, जी उमटवत आहे प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा अभिमानानं, म्हणूनच तिच्या सन्मानार्थ आम्ही आमच्या प्रत्येक विभागाकडून, जो विभाग आमच्या येथील अत्यंत कुशल आणि क्वालिफाईड महिला डॉक्टर सांभाळत आहेत, जसं की स्त्री रोग आणि प्रसूती विभाग, त्वचा रोग आणि सौंदर्य शास्त्र विभाग, दंतरोग विभाग, आहार शास्त्र विभाग यांच्याकडून आपणास दिनांक 8 मार्च ते 31 मार्च या कालावधीत वरील विभागाची कन्सल्टिंग अगदी फ्री असणार आहे आणि आपल्या प्रत्येक ट्रीटमेंटवर 25-30% सवलतही आम्ही देणार आहोत. या ऑफर्स फक्त स्त्रियांकरता आहेत. गर्दी टाळण्यासाठी आपण 72-93-92-93 या नंबरवर फोन करून आपली वेळ आजच नक्की करा. टीम लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.